पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचं, उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचं मागण्यांचा आहे घरपोच पाठवत आहोत पोस्टाने. त्याने त्याचा स्वीकार करून स्वतःच्या पदाचे राजीनामे द्यावेत व सर्वसामान्य जनतेची फसवणूक करायची, पाणी लुटायचं, पळवायचं बंद करावं असं आम्ही जाहीर आवाहन करतो त्यांना. आज जिल्ह्यातलं आमच्या उजनी धरणातलं जी 5 TMC पाणी आहे त्याचं टेंडर निघालं, महाविकास आघाडीच्या काळात निघालेलं टेंडर ते रद्द झालेलं होतं ना, आता त्याची निविदा निघाली पण 2 दिवस झालं त्याचं टेंडर निघालं. जिल्ह्यातल्या आमच्या एक मैकाला आमदारांनी खासदारांनी याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली नाही, म्हणून आम्ही सर्व संघर्ष समितीच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि ही आमच्या शेतकऱ्याच्या पोराकडनं जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीला हा बांगड्याला माझ्याकडनं आयर. सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांचं, सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांचं यारी आमदारांचं करायचं काय, या आमदार खासदारांचं करायचं काय, सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांचं. आज या ठिकाणी मोहोळला उजनी संघर्ष समितीची बैठक झाली. सर्व शेतकरी संघटना, सत्तेतली विरोधातली सर्व शेतकऱ्यांची पोरं एकत्र झाली, पदाधिकारी एकत्र झाले. उजनीच्या पाण्याचं आंदोलन गेल्या 3 वर्षापासून चालू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तो GR रद्द केला म्हणून सांगितलं. जे त्यावेळेचे पालकमंत्री भरणेमामा होते, स्वतःच्या तालुक्याला नेण्यासाठी लाकडी निंबोडी योजनेचं पाणी त्यांनी त्याकडे नेण्याचा GR त्यावेळेस काढला, परंतु ते सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या आणि आंदोलनाच्या रेट्याने थांबवला. परंतु ह्या सरकारने परत एकदा तोच डाव केलेला आहे आणि त्या ठिकाणी लाकडी निंबोडीला स्वतःची खासदारकी भाजपाची करण्यासाठी, भाजपाचा आमदार करण्यासाठी त्या ठिकाणी ते पाणी नेण्याचं ई टेंडर म्हणजे टेंडर निघालेलं आहे. म्हणून आम्ही 11 आमदार आणि 2 खासदार ज्या जिल्ह्यानं निवडून दिलं त्याच्यापैकी 8 आमदार आणि 2 खासदार सत्तेत असताना जर यांना झोप लागलेली असेल, जर ह्यांच्यातला मर्दपणा गेलेला असेल, तर अशा नामर्द आमदारांना आणि नामर्द खासदारांना बांगड्या पाठवण्याचं काम उजनी संघर्ष समितीनं आज शेतकऱ्याच्या माध्यमातून केलेलं आहे. या ठिकाणी आम्हाला कळतं आहे की उद्या मुख्यमंत्री साहेबांनी वर्षा निवासस्थानी 10 वाजता उजनी संघर्ष समितीची बैठक लावलेली आहे. जर त्या बैठकीत पॉझिटिव्ह निर्णय नाही झाला, जर ही योजना रद्द नाही झाली, तर दुष्काळी ठेवणाऱ्या सोलापूरला आणि सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी 5 TMC जर बारामती इंदापूरला जात असेल तर ह्याचे पडसाद नक्कीच सोलापूर जिल्ह्यात उमटतील आणि भविष्यात सत्ताधारी आणि विरोधकांना निवडणुकीला सामोरं जाणं अवघड होईल. आंदोलनाचा पवित्रा आम्ही माघारी आल्यानंतर कळवू. पाणी